सत्तेमध्ये आल्यावर मुस्लिम आरक्षण रद्द करू असं अमित शहांनी म्हटलेलं आहे आणि अमित शहांच्या या वक्तव्यानं वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शहांनी हे वक्तव्य केलंय. रामलल्लाच्या दर्शनावरून अमित शहांच्या वक्तव्यावर आधीच वाद झालेला होता आणि त्यानंतर आता एक आणखी एक मोठं विधान अमित शहांचं समोर आलं आहे आणि त्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जानगाव इथल्या रॅलीतून भाजप सत्तेत आल्यावर तेलंगणामधील 4% मुस्लिम आरक्षण रद्द करू असं मोठं विधान केलंय. याआधीही अमित शहांनी भाजपची सत्ता आल्यानंतर श्रीरामाचं दर्शन मोफत देऊ असं विधान केलं होतं आणि त्यावरून मोठा वाद झालेला होता आणि आता पुन्हा एकदा तसंच वक्तव्य समोर आलेलं आहे. त्यामुळे या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येतात ते पाहावं लागेल. हमने तय किया है कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनते ही ये 4% मुस्लिम आरक्षण हम समाप्त कर देंगे और ये 4% मुस्लिम आरक्षण का जो सीट बचता है वो एसटी ओबीसी और एसटी में देकर उनको न्याय करने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार करेगी. तर त्यांचं हे वक्तव्य आपण बघितलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणामध्ये हे विधान केलेलं आहे. याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी रामलल्लाचं मोफत दर्शन देऊ असं विधान केलेलं होतं. त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या आणि त्यातच आता मुस्लिमांविषयी मुस्लिम आरक्षणाविषयी एक मोठं विधान अमित शहांनी केलंय आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी एमआयएमचे वारिस पठाण हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. वारिस पठाणजी, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं विधान केलंय तेलंगणामधील मुस्लिमांचं आरक्षण रद्द करू असं ते म्हणत आहेत. तुमची काय प्रतिक्रिया? बघा, त्यांना असा मुस्लिम नाम आला की त्याला त्याच्याशी इतकी नफरत आहे ते आपण समजू शकतो. कर्नाटकामध्ये पण त्यांना असं सांगितलं होते जरी आम्ही सरकारमध्ये आला की आरक्षण आम्ही मुसलमानाला दिलेलं आहे ते रद्द करणार. आता तेलंगणामध्ये ते सांगतात की जे आरक्षण आहे ते आम्ही रद्द करणार. त्याला स्टडी करायला पाहिजे होतं. मुसलमानांना जे आरक्षण मिळालेलं आहे तेलंगणामध्ये ते रिलिजनच्या बुनियादवर नाही आहे, रिलिजनच्या बेसिसवर नाही आहे. तो आरक्षण ज्या त्याला मिळालेला आहे ते सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे ही बेसिसवर मिळालेला आहे. आरक्षण जे असतो ते सोशल इकॉनॉमिकली बॅकवर्डनेस जे आहे त्याच्यावर मिळालेलं आहे आणि ते कमिटीचे रिपोर्ट आहे. सगळ्या रंगनाथ मिश्रा कमिटी, महमूदुर रहमान कमिटी आणि कमिटीने असं सांगितलं आहे की जे मुसलमान आहे या राज्यांचे ते सोशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे आणि त्याला आरक्षण द्यायला पाहिजे. असं आरक्षण 5% जे आहे ते महाराष्ट्रामध्येही सांगितलं आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की तुम्ही 5% आरक्षण मुसलमानांना देऊ शकतात एज्युकेशनमध्ये, पण त्याची सरकार आहे ते नाही देत. तर त्यांना काय असा चुनावच्या वेळी पोलरायझेशन करायचं आहे त्यांना फक्त. तर त्याला असं वाटतंय की पब्लिक आहे ते मूर्ख आहे, त्याला फक्त पोलरायझेशन करायचं आहे. कारण की डेव्हलपमेंटचे काय काम त्यांनी केले नाही ना बीजे भाजपाने, आणि त्याचं काय आहे तेलंगणामध्ये काही नाही. जो मुद्दा आहे तो लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.